नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अजून जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनची ऑन करून घ्या, जेणेकरून आमचे जो पण व्हिडिओ नवीन अपलोड होईल सर्वात प्रथम आपल्याला मिळेल। आज आपण चालू घडामोडी 2020 मधील फेब्रुवारी महिन्यातील बघणार आहोत पार्ट 4 मध्ये। तर या संपूर्ण व्हिडिओची PDF फाईल बनवलेली आहे, ज्या कोणी विद्यार्थ्याला हे PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला मी PDF फाईल पाठवून देत जाईल। तसेच संपूर्ण प्रश्न डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत मिळणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महिला किसान योजनेअंतर्गत अर्जदारांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी टिंब रुपये इतके असावे। तर याचं बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे। 4 पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 98,000 रुपये असावे लागते। तर या प्रश्नाबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया। आणि अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चर्मकार ढोर होल्लार मोर्चा इत्यादी व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास NSHDC महामंडळामार्फत योजना राबवली जाते। योजनेच्या प्रमुख अटी आहेत, अर्जदार हा अनुसूचितील जातीतील चर्मकार समाजाचा असावा, अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा, या पद्धतीने आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। प्रति नोबल म्हणून ओळखले जाणारे द राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड 2019 जाहीर खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे। तर 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे आणि योग्य उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजे सर्वांना हा अवॉर्ड जाहीर झालेला आहे। या प्रश्नाबद्दल अधिक माहिती घेऊया। पुरस्काराची 40वी आवृत्ती आहे, 1980 साली सुरुवात झालेली आहे। पुरस्कार देणारी संस्था आहे राईट लाईव्हलीहूड फाउंडेशन स्वीडन। 4 श्रेणीत हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो। 1, ग्रेटा थुनबर्ग स्वीडन देशातील पर्यावरणवादी यांना जाहीर झालेला आहे। अमिनातूर हैदर पश्चिम सहारा क्षेत्रातील मानवी हक्क कार्यकर्ता यांना जाहीर झालेला आहे। ग्यू जिओमय चीनमधील स्त्री हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीर झालेला आहे। होतुकारा योनोमामी असोसिएशन आणि असोसिएशनचे कार्यकर्ता दावी कोपणावा यांना ब्राझीलमधील जैवसंपदा संरक्षणासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। टिंब देशाचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, ते कोणत्या देशाचे आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। आपल्याकडे 4 पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयर्लंड या देशाचे पंतप्रधान होते। या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया। नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वडारकर यांच्या फाईन गेन पक्षाची पिछेहाट झाली, त्यामुळे ते पंतप्रधान पदावरून पाय उतार झाले। आता सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत। त्यांनी 2017 सूत्रे स्वीकारली, त्यावेळी ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले। वराडकर यांचे पूर्वज मूळचे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत। काही महिन्यापूर्वी गेलेल्या भारत दौऱ्यात त्यांनी आवर्जून आपल्या मूळ गावाला भेट दिली होती। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। दरवर्षी टिंब या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन पाळला जातो। 1 22 फेब्रुवारी, 2 23 फेब्रुवारी, 3 24 फेब्रुवारी, 4 21 फेब्रुवारी। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 21 फेब्रुवारी। या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया। 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने म्हणजे युनेस्को सर्वप्रथम या दिनाची घोषणा केली होती। 2020 या वर्षीचा संकल्पना लँग्वेज विदाऊट बॉर्डर्स हे आहे। भाषिक आणि सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2000 पासून दरवर्षी हा दिन पाळला जातो। आजच्या परिस्थितीत जगात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे 6,000 भाषांपैकी किमान 43% भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत,
आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. नवश्रुंश दीपम कोणत्या हे भारतीय दलाचे ध्येयवाक्य आहे? कोणत्या हे भारतीय दलाचे ध्येयवाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवाई दल यांचे ध्येयवाक्य आहे. या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया. भारतीय हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टर पर्वतीय प्रदेशात उंचीच्या ठिकाणी वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या बनावटीचे चिनूक हेलिकॉप्टर गेल्या वर्षीच मार्च महिन्यात हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. भारतीय हवाई दल दिनांक 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. दिनांक 12 मार्च 1945 रोजी दलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे झाले. 1950 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर या नावातला रॉयल हा शब्द वगळण्यात आला. भारतीय हवाई दल हे जगातल्या सर्वात शक्तिशाली हवाई दलाच्या यादीमध्ये 4थ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहेत. तजाकिस्तान देशात फरकहोर येथे भारतीय हवाई दलाचा तळ आहे. या कोणत्याही भारतीय सुरक्षा दलाच्या देशाबाहेरचा पहिला आणि एकमेव तळ आहे. सुब्रती मुखर्जी हे एका स्क्वाड्रनचे हवाई दलातले पहिले भारतीय प्रमुख होते. पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातल्या पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या व्यक्तीचे नवे केंद्रीय दक्षता आयुक्त CVC पदावर नेमणूक करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय पण आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय कोठारी. या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया. ही नियुक्ती शरद पवार शरद कुमार यांच्या जागेवर झाली. केंद्रीय माहिती आयुक्त CIC पदावर वर्तमान माहिती आयुक्तपदी कार्यरत असलेले बिमल झुलका यांचीही निवड केली गेली आहे. काय आहे केंद्रीय दक्षता आयोग यांची आता आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सेंट्रल विलेशन कमिशन ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी केंद्र सरकारच्या अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी 11 फेब्रुवारी 1964 रोजी स्थापन करण्यात आली. 2003 साली आयोगाला वैज्ञानिक दर्जा बहाल केला. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त म्हणून निवड केली जाते. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक आहे 7. आशियाई टिंबुटिंब स्पर्धेत भारताच्या दिव्या काकरा हिने सुवर्णपदकाची कमाई केली. तर कोणत्या प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली ती आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुस्ती या प्रकारात. या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया. भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरा हिने गुरुवारी 68 किलो वजनी गटात हा विजय संपादन केला. दिव्याने जपानच्या कुस्तीपटू नरुवा मुत्सुयुकी हिचा पराभव केला आणि सुवर्ण कमाई केली. तसेच 68 किलो वजनी गटात हा सामना गॉल रॉबिन स्वरूपात खेळला गेला. नवी दिल्लीतील KD जाधव स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिव्याने दमदार कामगिरी केली. भारतासाठी हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. 2 सुवर्णपदकासह भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 आहे. कोणत्या राज्यात 3,350 टन सोन्याचे सापडले आहे? कोणत्या राज्यात 3,350 टन सोन्याचे साठे सापडले आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश या ठिकाणी सापडले आहेत. या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या सोना पहाडी योगायोग या भागाच्या नावातच सोनं आहे आणि हरदी या 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. GSI अंदाजानुसार सोना पहाडीमध्ये 2,700,000 टन सोने सापडले आहे तर हरदीमध्ये 650,000 टन सोने सापडले आहे. ई लिलावाद्वारे या साठ्याचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी संरक्षण सुरू करण्यात आले असून यासाठी प्रशासनाने 7 सदस्यांची एक टीम स्थापन केली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो?
जागतिक सामाजिक न्याय दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर आपल्या चार पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 20 फेब्रुवारी रोजी पाळला जातो। या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया। यावर्षी म्हणजे 2020 साली क्लोजिंग द इन्व्हेक्टिव्हिटी गॅप टू अचीव सोशल जस्टिस या संकल्पनेखाली हा दिवस पाळण्यात आला। 2009 साली पहिला जागतिक सामाजिक न्याय दिवस पाळण्यात आला होता। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 10 आहे। फेम इंडिया मासिक आणि आशियाई पोस्ट सर्वे यांनी नुकतीच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली आहे। महाराष्ट्रातून टिमटिंब यांना पहिल्या 5 मध्ये स्थान मिळाले आहे। कोण आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवनीत राणा यांना। या प्रश्नाबद्दल अधिक जाणून घेऊया। नवनीत राणा बडनेरा मतदारसंघाचे युवा स्वाभिमानाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी व अमरावतीच्या खासदार आहेत। तर बॅडमिंटनपटू PV सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे। अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ संपलेला आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल काही शंका वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्या संख्येचे निरीक्षण केलं जाईल। धन्यवाद।